नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता सातवीचा बालभारतीचा पाठ क्रमांक 12 सलाम नमस्ते हा अभ्यासणार आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती आणि यांचा जन्म झालेला आहे 1950 साली. बऱ्यापैकी भारतातले सर्व लोक सुधा मूर्तींना ओळखतात. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. या जशा चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात त्याचप्रमाणे त्या प्रसिद्ध लेखिका देखील आहेत. वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना, बकुळा, गोष्टी माणसांच्या इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठ हा पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतला आहे. सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद लीना सोहनी यांनी केला आहे. पाठामध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे हे अगदी थोडक्यामध्ये आपण समजून घेऊया की अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखांविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख महम्मद व त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण जुबेदा यांच्या ठायी दिसून येतात म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. प्रस्तुत पाठात लेखिकेने याचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केलेले आहे म्हणजे जे अगदी आपल्या हृदयाला मनाला भिडतं. त्यांच्या दुःखाची, प्रेमाची जे काही असेल त्या सगळ्याची जाणीव अगदी आपण ते स्वतः अनुभवत आहोत याप्रमाणे जेव्हा आपल्याला होते तेव्हा त्या घटनेला अगदी हृदयस्पर्शी घटना असं म्हणतात. तसंच हे वर्णन जे काही पाठामध्ये लेखिकेने केलेलं आहे ज्या कोणत्या घटना प्रसंगाचं ते अगदी आपल्या हृदयाला येऊन भिडतं, आपल्या हृदयाला स्पर्श करतं, म्हणून हे वर्णन हृदयस्पर्शी आहे. चला तर मग पाठामध्ये काय सांगितलेलं आहे लेखिकेने ते पाहूया. शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. तो वह्यांची किरकोळीनं विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे. दोन व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. एक आहे शेख मोहम्मद आणि या शेख मोहम्मदचं जे काही छोटंसं दुकान आहे किरकोळीनी विक्रीचं दुकान आहे की वह्या, पुस्तकं, मुलांना जे काही लागतं त्या वस्तू विकण्याचं त्याचं दुकान आहे आणि ते किरकोळीचं आहे. दुकानांचे एक दोन प्रकार असतात. एक होलसेल की जिथे आपण मोठ्या प्रमाणात भरपूर माल विकत घेऊ शकतो आणि किरकोळ म्हणजे एखाद दुसरी वस्तू आपल्याला जर विकत घ्यायची असेल तर अशा एक दोन वस्तूंची विक्री जिथे केली जाते ते दुकान म्हणजे किरकोळीचं. छोटं छोटं सामान त्यांच्याकडे थोड्या थोड्या प्रमाणात ठेवलेलं असतं त्या दुकानात. तर असं हे शेख मोहम्मदचं किरकोळीनं वस्तू विकण्याचं दुकान होतं आणि त्याच्याकडनं एक व्यक्ती आहे जी दरवर्षी जून महिन्यात मोठ्या संख्येनं वह्या विकत घ्यायची आणि ती ही एक व्यक्ती मी म्हणून जिथे उल्लेख केलेला आहे त्या म्हणजेच सुधा मूर्ती. तर आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असू. आणि हे जून महिन्यामध्ये का विकत घ्यायचे वह्या, तर झोपडपट्टीमध्ये राहणारी आणि शाळेत जाणारी जी काही लहान लहान मुलं आहेत तर त्या लहान लहान मुलांना वह्या वाटण्यासाठी हे त्यांच्याकडनं मोठ्या संख्येने वह्या विकत घ्यायचे. शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता. तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचं, मग तो येऊन चेक घेऊन जायचा. तर हा जो शेख मोहम्मद नावाचा व्यक्ती आहे त्याचा स्वभाव कसा होता, तर संकोची होता. संकोची म्हणजे असं कोणालाही भेटलंय आणि भडाभडा बोललंय, मनमोकळं बोललंय असा त्याचा स्वभाव नव्हता. आपल्या मनात जे काय आहे ते मनात ठेवून कामापुरतं जेवढ्यास तेवढं बोलणं आणि वागणं असं त्याचं होतं. तर अशा ह्या शेख मोहम्मदच्या ह्या किरकोळीच्या दुकानातनं लेखिका वह्या विकत घ्यायची दरवर्षी. आणि ह्या वह्या तो शेख मोहम्मद स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये आणून द्यायचा आणि त्यांनी ज्या काही वह्या पोचवल्या आहेत त्याचं जे काही बिल झालं आहे त्याप्रमाणे मग लेखिका त्याचा चेक लिहून तयार ठेवायची आणि मग त्याला कळवलं की तुमचा चेक तयार आहे, घेऊन जा बाबा, की तो येऊन तो चेक घेऊन जायचा. असं वर्षातनं एखाद दोन वेळास त्यांचा एकमेकांशी संबंध यायचा. असा विशेष संबंध देखील त्यांचा नव्हता, फक्त दुकान त्याचं
त्यांच्या ऑफिसच्या जवळ होतं, म्हणजेच लेखिकेच्या. एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली पण त्यानं ती खाल्ली नाही. की असंच काहीतरी कामानिमित्त एकदा शेख त्यांच्या ऑफिसला आला होता, तेव्हा ऑफिसमधले सगळेजण मिळून मिठाई खात होते आणि आपल्यासमोर कोणीही व्यक्ती आली तर आपण त्याला लगेच देतोच, शेअरिंग करतोच. आपण आपल्या घासातला घास का होईना, आपण थोडंसं का होईना समोरच्याला देतो, त्याप्रमाणे लेखिकेनी देखील दिली मिठाई. तर ह्या शेख मेहम्मदनी ती खाल्ली नाही. मग लेखिकेने विचारलं की का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? म्हणजे थोडंसं गमतीने पण आणि गंभीरपणे पण, की मिठाईसारखी वस्तू एखाद्याला दिल्यानंतर त्यांनी ती खाल्ली नाही म्हणजे एकतर त्याला मिठाई आवडत नसणार किंवा त्याला मधुमेह असू शकतो, म्हणजे डायबिटीस, की ज्याच्यामध्ये आपल्याला गोड खाल्लेलं चालत नाही. म्हणून मग लेखिकेने म्हणजे मिठाई आवडत नाही अशी माणसं फार विरळ आहेत, कमीच आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं मग लेखिकेने विचारलं की तुला मधुमेहाचं दुखणं आहे का, आजार आहे का? तर नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं, घरात लहान मुलं आहेत, माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. म्हणजे त्यानं ती न खाता जपून ठेवण्यामागचं कारण काय होतं, तर त्याच्या घरी लहान मुलं होती आणि मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांना मिठाई नक्कीच जास्त आवडते, त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांना जर काही मिठाई खायला मिळाली तर त्यांना खूप आनंद होईल, ती जास्त आनंदित होतील माझ्यापेक्षा, म्हणून मी ही मिठाई घेऊन चाललेलो आहे, असं त्यांनी उत्तर दिलं. मग लेखिकेचा थोडा चौकशी करण्याचा स्वभाव आहेच, की प्रश्नाला प्रतिप्रश्न लगेच लेखिकेकडे तयार आहेच. तिने पुढे आणखीन विचारलं, मग तुला किती मुलं आहेत, ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊ. म्हणजे एक मनात शंका आली की आता देऊन देऊन आपण साधारण एक किंवा दोन बर्फीचे तुकडे देणार, एखाद दोन पेढे देणार, जे काही मिठाई खात असेल त्याचा एखाद दोन तुकडे आपण जास्तीत जास्त देणार, पण आता हा माणूस हे एवढंसं घेऊन घरी चाललाय, तर याच्या घरी किती मुलं आहेत, अशी त्यांना पुरेल का? ह्या थोड्याशा शंकेने विचाराने लेखिकेने आपला पुढचा प्रश्न विचारला की तुला किती मुलं आहेत. तर मॅडम, मला एक मुलगी आहे, शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच असते. भाची म्हणजे इथे त्याच्या बहिणीची मुलगी आहे आणि हा मामा आहे. शेख मोहम्मद जो आहे तो, त्याला एक भाची आहे याचाच अर्थ तो मामा पण आहे, त्याच्या बहिणीची ती मुलगी आहे आणि त्याला स्वतःची मुलगी अशी अशा दोन मुली त्याच्या घरी आहेत. का बरं, तुझी भाची तुझ्याकडे का असते? म्हणजे चांगल्या चौकशा करते लेखिका इथे. ती प्रश्नातनं पुढचे प्रश्न सुरूच आहेत की तुझी भाची तुझ्याकडे का असते. साधारण बहिणीचं लग्न झाल्यावरती तिच्या सासरी जाते, तिची मुलं वगैरे ती तिथेच राहणार, पण इथे त्याची भाची त्याच्याबरोबर का आहे? तर माझी बहीण झुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. म्हणजे पुढचं उत्तर हे खरं तर असं कोणावरती प्रसंग येऊ नये असं आहे, पण शेख मोहम्मदच्या बहिणीचा नवरा वारलेला आहे त्यामुळे ती विधवा आहे. ज्या स्त्रीचा पती मरण पावतो त्या स्त्रीला आपल्या समाजामध्ये विधवा या संबोधनाने संबोधलं जातं, विधवा म्हटलं जातं. आणि जर एखाद्या पुरुषाची पत्नी वारली असेल तर त्याला विधूर म्हणतात. तर इथे शेख मोहम्मदची जी बहीण आहे तिचं नाव आहे झुबेदा आणि तिचा पती वारलेला असल्यामुळे आणि बऱ्यापैकी भारतच नाही तर जगात कुठेही गेलं तरी एखाद्या स्त्रीचा पती जर मरण पावला तर तिच्या सासरकडचे तिला सांभाळतीलच याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. खरोखरच ती माणसं जर सुसंस्कृत असतील तर ती माणसं त्या स्त्रीला तिच्या मुलांना सांभाळतात, पण बरेचदा असं होतं की ती स्त्री मग सासरचं घर सोडून आपल्या माहेरीत परत येते आणि जुबेदाच्या बाबतीत इथे तेच झालेलं आहे. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर ती आपल्या भावाकडे राहायला आलेली आहे आणि मग लेखिकेने पुढे तिला काय वाटलं हे सगळं ऐकून त्याच्याविषयी बोल म्हटलेलं आहे की मला ते ऐकून शेखबद्दल वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता, तो काही खूप कमवत नव्हता, त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी मला वाटली. की एकंदरीत परिस्थिती पाहता त्याचं किरकोळीचं दुकान होतं, त्यामुळे तो काय असं खूप कमवत नव्हता आणि त्याची स्वतःची पत्नी मुलं यांच्या जबाबदारीबरोबर तो आपल्या बहिणीची आणि तिच्या मुलीची जबाबदारी सांभाळतोय,
म्हटल्यावरती याचं व्यवस्थित चालू आहे का, याचं कमवतो आहे त्यात भागतंय का, ह्या सगळ्याची चौकशी लेखिकेला करावी वाटली. त्यामुळे मग तिने आणखीन पुढचा प्रश्न त्याला विचारलाय की मग जुबेदा काय करते. त्यावर शेखने उत्तर दिलं की ती उत्तम शिवणकाम करते, ती आणि माझी बायको अशा दोघी जणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात आणि अल्लाची मेहरबानी आहे, आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे, आम्ही समाधानी आहोत. आणि यावर शेखने दिलेलं उत्तर खरोखर हृदयस्पर्शी आहे की ती उत्तम शिवणकाम करते, की तिचं भागेल इतपत तिला छान कपडे वगैरे शिवता येतात आणि ती कमाई करू शकते. आणि ती नाही तर ती आणि माझी बायको अशा दोघीजणी मिळून घरी शिवणकामचा व्यवसाय करतात, म्हणजे आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांचं जे काही शिवणकाम असेल ते त्या करून देतात आणि त्यातनं त्यांचं व्यवस्थित भागतंय. आणि ही सगळी अल्लाची मेहरबानी आहे. अल्लाची मेहरबानी म्हणजेच आपण हिंदू धर्मात जसं देव म्हणतो, ईश्वर म्हणतो, तसं ते त्यांच्या देवाला अल्लाह म्हणतात. आणि ही त्याची मेहरबानी आहे, म्हणजे त्याची कृपा आहे, की ही देवाचीच कृपा आहे की त्याच्या आशीर्वादामुळेच आमचं सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. आमचं छोटंसंच घर आहे, ते पण भाड्याचं आहे, पण जी काही आमची परिस्थिती आहे त्यात आम्ही समाधानी आहोत. आजकाल व्यक्ती समाधानी असणं आणि समाधानी व्यक्ती सापडणं हे अत्यंत दुर्मिळ गोष्ट झालेली आहे, कारण प्रत्येक व्यक्तीला भरपूर इच्छा आणि अपेक्षा असतातच. फारच कमी या जगात लोक आहेत की ज्यांच्याकडे कसल्याही प्रकारच्या इच्छा अपेक्षा नाहीत. काही ना काहीतरी इच्छा अपेक्षा असतातच, आणि एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा निर्माण होते, पुढची अपेक्षा निर्माण होते, ती पूर्ण झाली की आणखीन त्याच्या पुढची अपेक्षा निर्माण होते, की आज माझं छोटंसं कवाईना घर असावं, मग ते घर झालं तर घरात फर्निचर असावं, मग माझ्याकडे एखादी गाडी असावी, अजून बरंच काही अशा अपेक्षा वाढत जातात. म्हणजे माणूस समाधानी हा कधी होतच नाही, असतच नाही. अपेक्षा वाढत जातात आणि त्यातून असमाधान वाढत जातं. मात्र इथं शेखने म्हटले की जे काही माझं आहे, भले भाड्याचं का घर असेना, मी किरकोळीत का होईना कमाई करत असेल, पण आम्ही समाधानी आहोत. आणि त्याचं ते उत्तर लेखिकेच्या हृदयाला स्पर्श करून गेलं की आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळच झाला आहे. आणि असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला की मॅडम, या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का, की नेहमी वया दिल्यानंतर यांनी चेक तयार केल्यानंतर त्याला निरोप गेल्यावर मग चेक न्यायला येणारा शेख यावेळेस मात्र म्हटला की मॅडम, मला तुम्ही ॲडव्हान्समध्ये म्हणजे आगाऊमध्ये आधीच पैशांचा चेक द्याल का. लेखिकेचा स्वभावच आहे, प्रत्येक गोष्टीला का किंवा कसं कुठे हे सगळं ती विचारल्याशिवाय पुढे जातच नाही. त्याप्रमाणे तिने विचारलंच की का बरं शेख, काही खास कारण? होय मॅडम, जुबेदाला कॅन्सर झालाय, उद्या तिचं ऑपरेशन आहे. कॅन्सर म्हणजेच कर्करोग, आणि आपल्या संपूर्ण जगातली बरीचशी लोकसंख्या ही कर्करोगाने मृत पावते, मरण पावतात बरीचशी लोक कर्करोगामुळे. याच्यावरती बरेचसे उपाय निघालेले आहेत, औषधं निघालेली आहेत, तरी देखील अनेकांना हा आजार होतो आणि अनेक जण यात मृत पावतात, मरण पावतात. तर असाच हा काहीसा असाध्य असा हा रोग जुबेदाला झालेला आहे, कॅन्सर कर्करोग. आणि तिचं दुसऱ्या दिवशी ऑपरेशन आहे, आणि आधीच जेमतेम परिस्थिती शेखचे असल्यामुळे त्याच्याकडे तितके पैसे असणं हे शक्यच नाही. त्यामुळे त्यांनी पैसे मला जरा आगाऊ मिळतील का म्हणून त्यांना विनवणी केलेली आहे. त्यावर लेखिकेने काय केलं की मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला, की अगदी त्याला बोलवून पण नाही घेतलं की तू चेक न्यायला ये, सरळ त्याच्या घरी लेखिकेने चेक पाठवून दिलेला आहे. पण त्याच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं. त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता, ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार, पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नव्हते. खरं पाहता इथे सुधामूर्ती यांची स्वतःची सामाजिक संस्था आहे, सोशल वर्क करतात त्या, बऱ्याचशा गरजू लोकांना मदत करण्याचं काम त्यांची संस्था करते.
तर असाच ह्या शेखला सुद्धा कुठेतरी मदत त्यांच्या संस्थेकडनं मिळू शकते हा विचार त्यांच्या मनात आला होता. मात्र शेख स्वाभिमान पण त्याचा किती आहे पहा, की त्यांनी परिस्थिती त्याची नाही आहे तरी देखील त्यांनी त्यांना उसने पैसे उधार पैसे मागितलेले नाहीत. त्यांनी आपल्या कामाचे पैसे फक्त मला आधी मिळावेत एवढीच अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे. आणि या ऑपरेशनसाठी कर्करोगाचा आजार म्हटल्यावरती त्याची जी काही सगळी ट्रीटमेंट आहे, औषधोपचार आहे, ऑपरेशन आहे, याला बराच खर्च येतो. आणि शेखची नक्कीच ह्या सगळ्या पैशांच्या जुळवाजुळवीसाठी धावपळ होत असणार याची कल्पना लेखिकेला आलेली आहे. मात्र तरी देखील या शेखने आपल्याकडे उसने पैसे मागितलेले नाहीत याचं देखील त्यांना आश्चर्य वाटलेलं आहे. आणि पुढे लेखिका सांगतायत की समाजसेवेचं कार्य करताना त्यांना काय काय अनुभव आलेले आहेत आणि त्याच्या विपरीत हा शेख आहे, अगदी त्याच्या विरुद्ध. कसं तर अनुभवानं मला बरंच काही शिकवलंय. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. म्हणजे बऱ्याच लोकांना समाजसेवा करण्याची खूप हौस असते, इच्छा असणारी लोक वेगळी आणि हौस असणारी लोक वेगळी. ज्यांना इच्छा असते समाजसेवा करण्याची ते आपल्या समाजसेवेचा कधीही असा उदो उदो किंवा मोठेपणा लोकांना दाखवून देत नाहीत, शांतपणाने ते समाजसेवा करत असतात. पण काही काही लोक अशी असतात की जी आम्ही समाजसेवा करतो हे दाखवून देण्यासाठी, अशा काही स्त्रिया लेखिकेने पाहिलेल्या आहेत की स्वतः श्रीमंत आहेत, मनात आणलं तर कितीही पैसा ते देऊ शकतात, कुठल्याही प्रकारची मदत करू शकतात, तरी देखील स्वतःच्या कानातल्या हिऱ्याच्या कुड्या म्हणजे कानात घालायचे जे काही मोत्यांचे हिऱ्यांचे वगैरे कानातले असतात, जे लोंबते नसतात, कानाच्या ह्या पाळीबरोबरच असतात, त्यांना कुड्या म्हणतात. तर त्या पर्समध्ये लपून ठेवून दुसऱ्यांकडे पैसे गोळा करण्याचं काम करतात समाजसेवेसाठी. आणि तो जमा केलेला निधी मग आपल्या स्वतःच्या नावानी किंवा आपल्या स्वतःच्या नावाची एखादी संस्था स्थापन करून त्या नावानी डोनेट करायचं, दान करायचं, असं काम करणाऱ्या देखील स्त्रिया त्यांनी पाहिलेल्या आहेत की स्वतःची परिस्थिती ऐपत असताना देखील दुसऱ्याकडनं पैसा जमा करून आपल्या नावावरती दान करणे, अशा वृत्तीची देखील लोक असतात. आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सधन कुटुंबातल्या आई वडिलांना मी पाहिलंय की शिष्यवृत्ती म्हणजे शिक्षणासाठीचा जो काही खर्च आहे तो दुसऱ्याकडनं मिळवण्यासाठी, मग ते सरकार असेल किंवा अशाच स्वयंसेवी सामाजिक संस्था असतील ज्या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणामध्ये मदत म्हणून पैसे वस्तू वगैरे देतात. तर काही काही पालक आई वडील असे देखील असतात की मुलांचं शिक्षण फुकटमध्ये व्हावं, त्याचबरोबर स्वतःला देखील काही थोडाफार पैसा खर्चायला मिळावा या अपेक्षेनं आपली स्वतःची जन्म दिलेली मुलंही अनाथ आहेत असं दाखवतात. आणि अशा प्रकारची शिष्यवृत्ती, फुकटमध्ये मिळणारा पैसा असतील, वस्तू असतील, ते जमा करतात आणि तेही चांगल्या कुटुंबातली लोकं. त्या हा देखील अनुभव इथे लेखिकेने सांगितला आहे. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पत्रात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात हेही मी पाहिलंय. की स्वतःचीच मुलं नाही तर स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांना देखील निराधार आहेत, म्हणजे यांना मुलं बाळं कोणी नाही, यांना कोणाचाही आधार नाही, असं कागदोपत्री अगदी दाखवून देऊन त्या आई वडिलांना मदत मिळवून द्यायची आणि ती स्वतः वापरायची, अशा वृत्तीची देखील लोक मुलं त्यांनी पाहिलेली आहेत. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कोणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो. आणि हे सगळे अनुभव आल्यामुळे लेखिका शहाणे झालेल्या आहेत. त्यामुळे खरंच ज्या व्यक्तीला मदत हवी आहे हे जोपर्यंत यांना पूर्णपणे याची खात्री पटत नाही तोपर्यंत अशा व्यक्तीला ते मदत करत नाहीत. खरोखर जी गरजू व्यक्ती आहे तिलाच मदत मिळाली पाहिजे हे ते कटाक्षाने पाळतात. याच्यामध्ये ते अगदी जातीने स्वतः त्या लक्ष घालून मगच त्या व्यक्तीला फाउंडेशनकडून
फाउंडेशन कडून म्हणजे त्यांची जी काही समाजसेवी संस्था आहे तिच्याकडनं मदत मिळवून देतात. पुढे काय म्हटलंय त्यांनी की मी शेखला फोन केला, शेख मला एक सांग या ऑपरेशनच्या पैशांची काय व्यवस्था केली आहेस, म्हणजे लेखिकेला स्वस्त बसवे ना की अरे ह्या शेखची परिस्थिती तर जेमतेम आहे, मग यांनी ह्या सगळ्या ऑपरेशनसाठी जो काही खर्च येणार आहे त्यासाठी लागणारा जो काही पैसा आहे तो कसा जमा केलेला आहे हे त्याला विचारून तरी घ्यावं. जर का त्याला खरंच मदतीची गरज असेल तर आपण त्याला मदत करू शकतो. या विचाराने मग शेवटी न राहून त्यांनी त्याला फोन केला आहे आणि त्याला विचारलंच आहे. शेखनी उत्तर दिलं की मॅडम मी जुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत, शिवाय बँकेकडूनही थोडं कर्ज घेतलं आहे. शेखनी काय केलंय पहा की कोणाकडेही हात न पसरता कोणालाही एक रुपया उसना न मागता त्यांनी काय केलं, आपल्या स्वतःच्या बायकोचे बहिणीचे जे काही दागिने होते ते सरळ विकून टाकलेले आहेत, तो पैसा आणि बँकेकडनं कर्ज घेतलंय. कर्ज घेतलंय म्हणजे त्याला ते फेडावं लागणार आहे आणि जे काही कमवणार आहे त्यातनं मी ते फेडेन, ह्या अपेक्षेनेच त्यांनी ते कर्ज घेतलेलं आहे की कोणाचीही उगस फुकट मदत आपल्याला नको. आपण मेहनत करू शकतो, आपण आपला आपण कमवून स्वतः तो खर्च करू शकतो एवढी आपली परिस्थिती आहे याची त्याला जाणीव असल्यामुळं त्यांनी जे काही दागिने होते ते विकले, त्यांनी बँकेकडनं कर्ज देखील घेतलं. शेख तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस, म्हणजे एवढं त्याला माहीत आहे की या मॅडमची संस्था आहे जी आपल्याला मदत करू शकते हे माहीत असून देखील त्यांनी का आपल्याला विचारलं नाही मदतीसाठी, हा जो मनात प्रश्न निर्माण झाला होता तो शेवटी लेखिकेने त्यांना विचारलाच आहे. तर शेख त्यावर काय म्हणाला की मॅडम मला निदान एवढं तरी परवडतंय पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात, माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. म्हणजे जगात अशीही लोकं आहेत की जी बँकेकडून कर्ज देखील घेऊ शकत नाही आणि घेतलं तर ते फेडू देखील शकत नाही, त्यांची परिस्थितीच इतकी खराब असते की बँक त्यांना कर्ज द्यायला देखील मागे पुढे पाहते, ते कोणाकडे काही मागू देखील शकत नाही. मग अशी जी लोकं आहेत त्यांना तुमची संस्था मदत करू शकते, त्यांना तुमच्या संस्थेच्या पैशांचा फायदा होऊ द्यात, मी हे कर्ज फेडू शकतो एवढी माझी ऐपत आहे तर मला जे शक्य होतंय ते मी करतोय. म्हणजे किती मनाचा मोठेपणा आहे हा त्याच्या. त्याचं ते उत्तर ऐकून मन हेलावलं, मन हेलावलं म्हणजे अगदी हलून गेलं मन की अरे किती उदात्त विचार आहेत त्याचे, किती चांगले विचार आहेत, मनाला स्पर्श केलं त्याच्या विचारांनी. अगदी जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलं. मी त्याला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही. आणि एवढी चांगली जर व्यक्ती असेल मनाने स्वभावाने विचारांनी तर अशा व्यक्तीला मदत ही केलीच पाहिजे. त्यामुळे मग लेखिकेने अगदी निश्चयच केलेला की काही झालं तरी याला आपण मदत करायची, त्यामुळे त्याला पुढे काहीही बोलू न देता लेखिकेने त्याला सगळे हॉस्पिटलचा जो काही खर्च झालेला आहे त्याची कागदपत्र घेऊन ये म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कागदपत्र घेऊन तो ऑफिसात आला. मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं, सगळी कागदपत्र नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला 50,000 चेक लिहून दिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं की मॅडम तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं, तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात. की एवढी 50,000 मदत आपल्याला यांच्याकडून सहजासहजी मिळेल असं त्याला आधी वाटलंच नव्हतं, त्यांनी मनात देखील आणलं नव्हतं की यांच्याकडे मदत मागावी. मात्र लेखिकेचा मोठेपणा एवढा की त्यांनीच त्याला बोलावून घेतला आणि त्याला 50,000 मदत केलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या संकटामध्ये एवढी मोठी रक्कम मदत म्हणून मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती त्याच्यासाठी. हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही, जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच, हा म्हणजे नेहमीचा अनुभव लेखिकेचा होता. पण एकदा त्यांची गरज भागली, संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाहीत, हा देखील अनुभव त्यांना आलेला आहे की मदत मिळेपर्यंत फार गोड प्रेमाने बोलतात, अगदी तुमच्यामुळे हे सगळं होऊ शकतंय वगैरे, मात्र एकदा मदतीचे पैसे मिळाले की फिरून बोलणं तर सोडा पाहत देखील नाहीत, अशीही लोक असतात. असेच काही दिवस लोटले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात ठेवला होता.
त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काहीच बातमी कळली नाही. आमचंही त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं. एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला. त्याच्याबरोबर 4 वर्षांची छोटी मुलगी पण होती. तिच्या अंगात साधाच सुती फ्रॉक होता. सुती म्हणजे हे एक कापडाचा प्रकार आहे, जसं कॉटन असतं, सॅटिन, लिनन वगैरे, तसं सुती. पण झालरी, बटणं वगैरे लावून सुरेख शिवलेला होता. साधासाच होता पण व्यवस्थित, अगदी त्याला झालर म्हणजे फ्रिल वगैरे लावून, बटणं लावून छानसा शिवलेला होता तो. तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोनी टेल बांधली होती. पोनी टेल, पोनी म्हणजे घोडा आणि टेल म्हणजे शेपूट, घोड्याची शेपूट. मग घोड्याची शेपूट कशी झुपकेदार असते आणि ते सगळे त्याचे केस असे मोकळे असतात, तर तशा पद्धतीनं तिची पोनी टेल वो असा बांधलेला होता केसांचा. शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय? म्हणजे लेखिकेला पण आठवेना की याला आपण भेटायला बोलवलं होतं का? बरेचदा कामामध्ये व्यस्त असणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी आपल्याला त्यांची आधी परवानगी घ्यावी लागते, अपॉइंटमेंट घ्यावी लागते, आणि ते जी वेळ देतील त्यावेळीच आपण त्यांना भेटायला जाऊ शकतो. तर लेखिकेला तसंच वाटलं की आपल्या तर लक्षात नाही, पण हा भेटायला आला आहे, आपण काय याला भेटीची वेळ दिली होती का? त्यावर शेख म्हणाला की सॉरी मॅडम, 2 आठवड्यापूर्वी जुबेदा गेली. जुबेदा गेली म्हणजे वारली. तुम्ही तिला इतकी मदत केली पण तिचं नशीबच खोटं. खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची इच्छा होती हो तिची, पण अल्लानं तिला नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय, ही तबस्सुम. म्हणजे एवढी सगळी जी काही त्यांनी मेहनत केली होती, तिला बरं करण्यासाठी जो काही पैसा जमा केला होता, ते कुठेतरी सगळं वाया गेलं होतं. कारण यावर देखील शेख हेच म्हणतोय की तिचं नशीबच खोटं होतं आणि अल्लाची तशीच अपेक्षा होती, इच्छा होती, त्यामुळं ती आम्हाला सोडून गेलेली आहे आणि ही तिची लहान मुलगी तबस्सुम, तिला मी घेऊन आलेलो आहे. मी तबस्सुमकडं पाहिलं, हे एवढं मोठं ऑफिस, ही सभोवताली एवढी सगळी अनोळखी माणसं, बिचारी बावरली होती. बावरणे म्हणजे गडबडणे, गोंधळणे, की एवढं मोठं ऑफिस, आजूबाजूला एवढी सगळी लोकं पाहून ती थोडीशी गोंधळली होती. त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं. आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय याची तिला कल्पनाही नव्हती. तिच्या मामानं तिला सांगितलं की बेटी, मॅडम को सलाम करो. त्याबरोबर त्या पोरीनं आपले इवलेसे हात उचलून मला सलाम केला. जगदी मामा जे सांगेल तसं करायचं असं ठरलेलंच आहे त्यामुळे. आणि इतकी लहान आहे की तिला आजूबाजूला आपल्या काय होतं आहे, काय चाललंय हे समजण्या इतकं देखील तिचं वय नाही आहे. त्यामुळे मामाने आपला सलाम कर सांगितल्यावरती तिने सलाम केलेला आहे. सलाम म्हणजे नमस्कार. माझ्या तोंडून शब्द फुटेना, म्हणजे अक्षरशः लेखिकेला काय बोलावं तेच कळेना. तोंडून शब्द न फुटणे म्हणजे काय बोलावं तेच न समजणे. शेखनं डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढलं. मॅडम, हे तुमच्यासाठी आहे, जुबेदानं पाठवलंय. मला यायला उशीर झाला, त्याबद्दल सॉरी ह. म्हणजे काहीतरी मृत्यूपूर्वी जुबेदानं मॅडमसाठी ठेवलेलं आहे खास करून, कारण त्यांनी एवढी मदत केलेली होती तिच्या आजारपणातून ती बरी व्हावी म्हणून. पण तिच्या झालेल्या मृत्यूमुळे आणि नंतर सगळं व्यवस्थित होईपर्यंत थोडा शेखला येऊन भेटायला उशीर झाला, त्यामुळे तो त्याबद्दल मॅडमची माफी देखील मागतोय, सॉरी म्हणतोय, म्हणजे माफी मागतोय. मी तो लिफाफा उघडला. आत 3000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिलं. मॅडम, तुम्ही 50,000 दिले होते, पण जुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त 47,000 खर्च आला. आपण आता यातून काही वाचत नाही हे जेव्हा जुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली की आपण उरलेले पैसे मॅडमना परत करू, निदान दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगाला येतील, एखादा नशीबवान असेल त्याचा जीव तरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत आपण. म्हणजे अगदी मृत्यूच्या दारामध्ये उभी आहे तरी देखील विचार किती थोर आहेत पहा, की
काही झालं तरी आता मला समोर दिसतोय की मी मरणारच आहे, माझ्यावर किती पैसे खर्च केले तरी मी जगू शकत नाही, त्यामुळे का पैसे मग ते खर्च करायचे? आणि तेही आपल्याला दुसऱ्यांनी मदत म्हणून दिलेले आहेत, त्यामुळे आपण आता इथेच सगळी आपली जी काही ट्रीटमेंट आहे, औषधोपचार आहे ते थांबूयात, आणि जे काही पैसे उरणार आहेत, उरलेले आहेत ते त्या मॅडमना परत करूयात. का परत करूयात? मनात आणलं असतं ते ठेवून घेऊ शकले असते स्वतःसाठी. चला आता आपण मरणारच आहे तर जरा चांगलं चांगलं खाऊन पिऊन घेऊया, शेवटची काही इच्छा असेल ती पूर्ण करून घेऊया वगैरेसाठी देखील ते पैसे वापरू शकले असते. मात्र जुबेदांनी असं अजिबात केलेलं नाही की मी तर जगू शकत नाही, या पैशांचा मला आता इथून पुढे काही उपयोग नाही आहे. निदान दुसऱ्या एखाद्या गरजूचा जीव वाचवण्यासाठी त्या पैशांचा उपयोग होऊ शकतो. मॅडम ते पैसे दुसऱ्या कोणाला तरी देऊ शकतात गरजवंताला, आणि त्यातून दुसऱ्या कोणाचा तरी फायदा होऊ शकतो, दुसऱ्या कोणाचं तरी भलं होऊ शकतं. म्हणजे मरणाच्या दारामध्ये असताना देखील दुसऱ्याच्या फायद्याचा, दुसऱ्याच्या भल्याचा विचार करणे ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि ते इथं जुबेदांनी केलेलं आहे. आणि तिने जे काही 50,000 रुपयातले 3,000 उरले होते ते परत करायला सांगितलेले आहेत. माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावरून वाहू लागलं. मी जुबेदाला कधीच भेटले नव्हते, पण दुसऱ्यांविषयीची तिच्या मनातली ही कळकळ पाहून मी थक्क झाले. थक्क होणे म्हणजे अगदी आश्चर्यचकित होणे, की मनात आणलं तर ते स्वतःसाठी पैसे खर्च करू शकली असती, पण नाही केलं तिने तसं, की ते पैसे ज्याचे आहेत त्यांना परत जाऊ द्यात आणि त्याचा फायदा दुसऱ्या कोणाला तरी होऊ द्यात. हा केवढा मोठा विचार झाला! इतक्या गरिबीत आणि इतक्या यातना सहन करताना सुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा, ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती. आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच. विरळच म्हणजे फारच कमी, तुरळक, शोधून सापडणं कठीण काम आहे अशी माणसं आहेत ही. इथे तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशा कशाचा संबंध नसतो. त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते. करुणा म्हणजे दुसऱ्याविषयी प्रेम, दया, माया ह्या सगळ्या भावना तुमच्या मनामध्ये असतील तरच तुम्ही असा विचार करू शकता, अशी कृती करू शकता. आणि त्यासाठी तुम्ही कोणत्या विशिष्ट जाती धर्माचे, विशिष्ट भाषा बोलणारेच असावं लागतं असं नाही. कुठल्याही जाती धर्मामध्ये तुम्हाला अशी लोक दिसू शकतात. मी तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हणाले, हे पैसे तबस्सुमसाठी आहे, अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे, तिला नीट शिकू दे, तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग. की हे पैसे तर राहू देत, पण अजूनही जर का तबस्सुमच्या पुढच्या शिक्षणासाठी, संगोपनासाठी तुला जर काही मदत हवी असेल तर मला नक्की सांग. इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही 4 पावलं पुढं जाऊ दे. म्हणजे तिच्या आईच्या मनात जेवढी इतरांविषयी करुणा होती, माया होती, प्रेम होतं, त्याहीपेक्षा जास्त हिच्या मनामध्ये इतरांविषयी माया, प्रेम, करुणा निर्माण होऊ दे. 4 पावलं पुढे असणे म्हणजे आहे त्यापेक्षा आणखी जास्तीचं असणे, म्हणजे चांगल्या बाबतीमध्ये, वाईट बाबतीमध्ये नाही. आपली ही जी भूमी आहे ना, ती श्रीमंत का आहे माहीत आहे? सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून नव्हे, तर या जुबेदासारख्या लोकांमुळेच तिचं ऐश्वर वाढणार आहे. की एखाद्या देशाची श्रीमंती संस्कृती ही कशात दिसते? तिथल्या असणाऱ्या हिऱ्या मोत्यांच्या, सोन्याच्या खाणींवरनं नाही, तिथल्या मंदिरांवरनं नाही, तिथल्या मस्जिदींवरनं नाही, तिथल्या चर्चवरनं नाही, तर त्या देशात राहणारे व्यक्ती आणि त्या व्यक्तींना एकमेकांविषयी असलेलं प्रेम, आपलेपणा, यातून त्या देशाची श्रीमंती दिसून येते. हे लेखिकेने खूप छान पद्धतीने इथे सांगितलेलं आहे. या जुबेदासारख्या लोकांमुळेच या देशाचं ऐश्वर वाढणार आहे. कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती असू दे, जोपर्यंत ती दुसऱ्या माणसाशी माणसासारखं वागत नाही तोपर्यंत हा देश श्रीमंत होऊ शकत नाही. तबस्सुम नुसती तिथे बसली होती, तिला काहीच कळत नव्हतं. माझे शब्द पचनी पडणं शेखलाही कठीण जात होतं.
शेवटी काय म्हटले लेखिकेने की ती तर लहान मुलगीच होती, तबस्सुम खूप लहान होती, त्यामुळे मी काय बोलते हे काहीही तिला कळत नव्हतं. इवन शेखला सुद्धा ते समजणं तसं कठीणच जात होतं. पचनी पडणं म्हणजे समजणं हे कठीण जात होतं, कारण खूप मोठी गोष्ट आहे. एक प्रार्थना आहे की हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, मानवाने मानवाशी मानवासम वागणे. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, माणसाला माणसाशी माणसासारखं वागता यायलाच हवं. आणि जिथं हे होत नाही मग तिथे आपल्याला रक्तपात, युद्ध, मारामाऱ्या, हेवेदावे या सगळ्या गोष्टी दिसून येतात. ह्या जगामध्ये एकच धर्म असावा आणि तो असावा मानवता धर्म. आणि जोपर्यंत हा मानवता धर्म श्रेष्ठ होत नाही तोपर्यंत संपूर्ण जगात शांतता पसरणं हे फार कठीण काम आहे. आणि या शांततेसाठी अनेक लोकांनी आत्तापर्यंत काम केलं आहे, आपल्या जीवाचं बलिदान देखील दिलेलं आहे. आणि शक्यतो शक्य होईल तोपर्यंत मुलांनो तुम्ही देखील ह्या शांततेच्या मार्गाचा अवलंब करा, ह्या शांततेच्या मार्गाचं महत्त्व समजून घ्या. मी आशा करते की तुम्हाला हा पाठ समजलेला आहे. या पाठातून जी काही थोर शिकवण दिलेली आहे लेखिकेनं ती समजून घ्यायची आणि जीवनामध्ये ती अंगीकारायची आहे. एकमेकांना मदत करायची आहे. कोणत्याही परिस्थितीत अडल्या नडल्या व्यक्तीला मदत करण्यासारखं दुसरं पुण्य, दुसरी म्हणजे प्राऊड फीलिंग अशी गोष्ट दुसरी कोणतीच नाही आहे, अभिमानास्पद गोष्ट दुसरी कोणतीच नाही. धन्यवाद.